नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। साखर हा शब्द केवळ पेपरवर लिहून त्याची गोडी करणार नाही। मित्र मैत्रिणी आणि परिवार याचा अभिप्राय न देता संसारात सुखी राहता येत नाही। मंडळी, यावेळेला प्रचंड प्रश्न आलेले आहे आणि त्याची पहिली फटाफट उत्तर देऊन घेतो। एक नंबर म्हणजे की काही जणांनी सांगितलं की आम्ही गाणं ऐकलं आणि खरोखर मनात उतरलं, डोळे न उघडता तर शून्याचा भाव मिळाला। मंडळी, ही साधनेची अवस्था। दुसऱ्या मंडळी मला सांगितलं, तुम्ही सांगितलं श्वास घ्या आणि सोडा, सोन तुम्हाला ऐकू येईल। बऱ्याच लोकांनी सांगितलं, आम्हाला तसं काही जाणवलं नाही। हा मंडळी जाणवणार आपण नाही। कारण असं आहे की तुम्ही मुद्दाम श्वास खेचताय असं जाणवलं। नैसर्गिकपणे जे काही आहे त्याच्याकडे लक्ष ठेवा। उदाहरणार्थ करून दाखव, कळलं तिथं लक्ष ठेवा। 100% जाणवेल। काही जणांनी बहुतेक जवळ संसारात राहून अध्यात्माकडे कसं जावं ह्या लोकांनी विचारलं मला। त्याच्या अगोदर एकाने आपल्या ग्रुपची हा शब्द वापरला, बरं वाटलं। दुनियाच्या भाषेत व्हिडिओ आपल्या ग्रुपची खासियत आहे की तुम्ही बोली भाषेत बोलता, शिवाय प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमचे वेगवेगळे अर्थ असतात। कुठल्याही व्हिडिओ मध्ये असं केलं जात नाही। तुम्हाला जर परत आम्ही प्रश्न विचारले समाधान होत नाही तोपर्यंत तुम्ही ते निरसन करता। तर मंडळी, खरं आहे त्या नुसते मोठे मोठे अवघड शब्द वापरल्यानंतरच आपण विद्वान आहोत अशातला भाग नाही। तर त्याने मला विचारलं की आरसा, तुम्ही सांगितलेलं आम्हाला पटलं, पटतंय नाही असं नाही, मी शृंगार करताना वगैरे, पण ह्याच्या मागचा धार्मिक अर्थ काय आहे आरशाच्या मागचा? हा म्हणजे धार्मिक अर्थ नीट ऐकून घ्या। काच असते, काचेवर पारा चढवला जातो, चढतो। आता काचेच्या मागे पाऱ्याची ताकद आहे। हा जर पारा उडून गेला तर काचेला काही किंमत नाही। जसं आपला देह आहे, देहामध्ये आत्माराम आहे, स्नेहदीप आहे, आत्मज्योत आहे, ही एकदा निघून गेली की शरीराची माती होते। हा मंडळी, शरीराची माती होते। आता या माती तरी विल्हेवाट लावलीच पाहिजे आपल्याला। आप आपल्या धर्मानुसार लावतात, कोणी पुरतात, कोणी बॉडी चित्तेला अर्पण करतात। हिशोब आहे, शेवटी माती मातीतच जाते आणि मातीला मिसळल्याशिवाय पर्याय नाही। मंडळी, हे समजण्यासाठी मी एक उदाहरण देतो। उदाहरण आहे, सत्य कथा आहे। उदाहरण असलं तरी सत्य कथा आहे, हे नाकारून चालणार नाही। अरुण काका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, ही गोष्ट माझ्या गलीमध्ये माझा मित्र एका मित्राला सांगतो की बाबा अरुण काका ऍडमिट आहे। अरे बाप रे, काय झालं? हार्ट अटॅक आला। दुसऱ्याही भेटतात, कसं काय? तर आराम आहे थोडा, पण त्यांना सांगा मी उद्या भेटायला येतोय। झालं, ठरल्याप्रमाणे तो ग्रस्त हॉस्पिटलमध्ये आला। अरुण काकाचे रिलेटिव्ह आहेतच, विचारलं काय झालं। डॉक्टरने सांगितले बॉडी ताब्यात घ्या। बॉडी? बाप रे, बॉडी इथे आहे हॉस्पिटलमध्ये का? पोस्टमार्टमला गेली आहे। म्हणजे किती वेळ लागला, किती क्षण लागला की अरुण काकाची बॉडी बनायला? मंडळी, हे रोजचं सत्य आहे, एवढी द्यायला किंमत आहे। तसं शृंगाराच्या बाबतीत मी म्हणणार नाही की तुम्ही साज शृंगार करू नका। हा, काटडी आहे, काटडी लागणारे बरंच काही आहे, कपडे आहेत, दागदागिने वगैरे। तर हाही अर्थ लक्षात ठेवा त्यावेळेला
संपूर्ण डुबू नका संसारामध्ये, डुबून राहणं अर्थ नाही। तर काय विचार आहे आता मला मुले शूटिंगला यायचं होतं, आरसा आरसा म्हणला माझ्या पुढे आलंच की बाबा आरसा म्हणजे काय, मग मी न्हाव्याकडे जाऊ दे कुठलाही आरसा असू दे। तर हे लक्षात ठेवा की हे सगळं फुकट आहे, अर्थात तुमच्या तुम्ही नाटा मी म्हणत नाहीये, पण किती संसार दवून घ्यायचं 15% 20% 15% त्यातच बोलून राहायचं आहे असं करू नका म्हणलं। लक्षात आलंय गंमत अशी आहे की अरुण काकांची बॉडी आणली, बॉडी आणल्यानंतर त्या बॉडीची आपण ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने सगळं करतो। उदाहरणार्थ अरुण काकांना चांगली उशी देतो, चांगली बाबा सगळ्यात चादर देतो, बरंच काही देतो आणि त्यांच्यावरती पाठवून देतो, हा मंडळ दिले पाठवून प्रश्न नाही, पण अरुण काकांनी मिळवलेली इस्टेट, जमीन जुंगा, दागदागिने, त्यांचा आवडता एसी, फॅन, बाथरूम घ्या हे खबर दिलं गेलं नाही। मी तर ह्या पृथ्वीवर असं बघितलेलं आहे की काही क्षण काही मिनटं काही घरं पण बघितली की बॉडी गेले की 2-4 दिवस पण नाही झाले तर अरुण काकाची इस्टेट शोधली जाते, जमीन जुंगा शोधला जातो, बंगला शोधला जातो, पैसे शोधले जातात, चेकबुक चौथे का बरे दिलं नाही त्यांच्या बरोबर। तर माणसाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला कोणी नाही, किंबहुना डेड बॉडी खांद्यावर उचलून घेतली की माणसं म्हणतात जय राम श्री राम जय जय राम, मोठा प्रश्न पडतो मला हे जे वाक्य कोणाला ऐकवलं जात त्या बॉडीला, त्याला तर ऐकू येत नाही, मग तुम्हाला हो आम्हालाच, पण कुठंपर्यंत हे मी बॉडी स्मशानात गेली की आपल्या गप्पा इतर हॉफीच्या गप्पा चालू असतात। तर मंडळी हा आरसा आणि त्याच्या मागचा भाव माझ्या धार्मिक व्यक्तीने विचारणारा प्रश्न आहे। आता नेहमीप्रमाणे आवडता विषय स्वामी संदेश, स्वामी संदेशामध्ये स्वामी रायांच्या लंगोटीकडे बघतो, लाल रंगाची लंगोटी का, त्यावेळी त्यांचे निस्सिम भक्त नव्हते, त्या काळचा पोशाख त्यांना शिवून दिला नसता, नाही म्हणतात हा प्रयत्न प्रत्येकाने केलाय आपण नीट लक्ष देत नाही। शेगावचे गजानन महाराज किती गरज आहे कपड्यांची सांगा ना, त्यांनाही त्या काळी पोशाख शिवणारे नसतील का, नाही मंडळी खूप खूप उदाहरण आहे पण आम्ही लक्षात घेत नाही। श्री रामदास स्वामी महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ, यांच्याकडे पहा लंगोट, लंगोटीशिवाय काय होत, हा पूर्वीच्या कथा नाही कलियुगातलं दृश्य आहे, आलं लक्षात। तसं शिर्डीचे साईबाबा का एकच गाऊन एकच सदरा, हा मलिक फाटलेला आहे मळकट आहे म्हणून दुसरा पोषक नाही, आणि हे सगळं कलियुगातले उदाहरण आहे। किंबहुना साईबाबाने पीठ घेतलं आणि ज्याला प्लेग म्हणतो किंवा पटकी म्हणायची, तर त्यासाठी त्याने गावाच्या वेशीभोवती रेषा मारली, त्याच दृश्य कलियुगात आहे। लक्षात येत कलियुगात काय आहे आता, तर गरज किती आहे हे आपल्या कोरोनाने दाखवलं, कपड्यांची आवश्यकता किती आहे आणि किती असावी शिकवलं गेलेलं आहे। त्याचप्रमाणे साईप्रमाणे वेशीवर पिठाच्या रेषा मारण केली, याचा अर्थ सरकारने काही नियम काढले लॉकडाऊन मध्ये, हा नियम म्हणजेच पिठच ना, असं वागू नका तसं वागू नका, सोशल डिस्टन्सिंग ठेवा। आणि गंमत अशी की आणखी तर लक्षात घेतलं महाभारत रामायण हा जो प्रकार आहे हा कलियुगाचा दृश्य आहे, लक्ष्मण रेषाने काय केलं, लक्ष्मण रेषा का कलियुगातली आहे, मारलेली गव्हर्नमेंटनी रेषा आहे,
समजलंय मंडळी? हा मला आज स्वामी कृपेमुळे सुचलेला विषय आहे. तुमच्याबद्दल कोणी वाईट विचार करत असेल तर करू द्या ना त्यांना. का? ते त्यांचे वाईट विचार त्यांच्या कर्मात लिहिले जातात असं मी म्हणालो आणि त्याला आता मी पुरावा पण देतोय. आलं लक्षात? आपण दशरथ राजाकडे जाऊया. श्रीरामांचे वडील शिकारेला गेले, कळत न कळत बांध सुटला, श्रावण बाळाच्या छातीमध्ये तो बांध लागला हृदयाकडे. पाणी सुकी म्हणून ते खाली आले आणि श्रावण बाळाकडे गेले. श्रावण बाळाने काय केलं? हातात पाण्याचा तांब्या दिला आणि सांगितलं, हे माझे आई वडिलांना द्या, तहान लागले, ते झाडाखाली बसले सावली. एवढं म्हणून त्यांनी आपले प्राण पंचतत्वात विलीन केले. का? श्रावण बाळाला बोलताय बाबा, काय तुम्हाला डोळे ऐकण्या वगैरे दिलं? फालतू बडबड केली नाही मंडळी. दशरथाला पोचले, मुक्यापणाने भरपूर केलं, आई वडील पाणी घ्यायला तयार नव्हतं, काय झालं कुठे गेला श्रावण बाळ? मग त्यांनी ही सगळी स्टोरी सांगितली. असं आई वडिलांनी शाप दिला, तू पण असाच पुत्र वियोगाने तडफडून मरशील. मंडळी त्यांनी नीट लक्ष द्या, हा जेव्हा शाप मिळाला तर दशरथ राजाला मुलं नव्हती. तुमच्या आणि माझ्या हिशोबाने चालत नाही मंडळी, त्याचा व्यवहार त्याचा हिशोब फार वेगळा आहे. मग मुलं झाली तो शाप खरा ठरला, वेळ जातो. नाही असं नाही, लक्षात आलं काय? मला बरीच जण माझ्या आयुष्यात भेटले. अहो बघा ना, आम्ही म्हणजे सच्चे राहतो, देवपूजा करतो, हे करतो, ते करतो, आणि आमचेच हाल कसे चालले? बाजूवाला बघा ना, सगळे धंदे करतो अगदी दारू पासून, आणि परमेश्वर त्याच्याच घरी सुख वाहतो. मंडळी आपल्या हिशोबाने जाऊ नका. उदाहरण देतो, पूर्वी चकी असायची हॉपर, आता घरघंटी असं म्हणतो. चकीत जर गहू टाकले असतील, नाचणी बाजरी वगैरे टाकली, तर नाचणीचं पीठ पहिले येईल का गव्हाला सोडून? नाही म्हणलं, गहू संपल्यानं आपोआप नाचणी बाजरी येणारच आहे. पण तुम्ही लोकांच्या हिशोब परत बसू नका. आलं लक्षात? अशा बरेच उदाहरण आहेत. एक बाई मला भेटली आणि सांगतली, काय बाबा आमच्या नाक्यावर ना दारूच दुकान, मी सरळ मान खाली घालते निघून जाते. बाई तुला कळलं कसं काय दारूचं दुकान आहे ते? बघितल्याशिवाय ही सत्यता आहे. आले मंडळी लक्षात? आता या कथेमध्ये काही गोष्टी गुपित आहे, त्या तुम्हाला सांगतो. दशरथ राजाला 3 बायको, त्यांचं ते भरण पोषण करत होते बरोबर. इकडे द्रौपदीकडे 5 पांडव भरण पोषण करतो. आता मला सांगा, ही उदाहरण कलियुगात आणायची का? नाही म्हणजे समाजाचे नियम कायदे कानून सोयीनुसार काळानुसार बदलत असतात. एक श्रीमंत माणूस रस्त्याने चालला होता, त्याने समोर पाहिलं तर धडधाकट मजबूत माणूस भीक मागत होता. ते त्याच्याकडे गेले आणि त्याला कारण विचारलं, बाबा तू भीक का मागतो? तो म्हणाला, मला हाऊस नाहीये, माझ्या पोटाला द्या मग मी भीक मागायला सोडतो. श्रीमंत माणूस म्हणाले, मी तर तुला काय भीक देणार नाही, पण तुझ्या पोटाला नक्की दे. धडधाकट माणूस थोडा चमकला, म्हणे माझ्या धंद्यात तुला पार्टनरशिप देतोय. तो अक्षरशः लोटावून घातलं त्याने, धंद्यात आणि पार्टनरशिप त्याच्या कानावर भरोसा नव्हता. हा एक मात्र आहे. मग त्यांनी विचारलं, बरं ही पार्टनरशिप किती टक्के राहील? 50-50, 60-40 का 100%? श्रीमंतावरून हसला, नाही बरं, केवळ मला 10% पाहिजे.
बस उरलेली तुटो. त्याला एवढा आनंद झाला, दुनिया त्यासाठी बदलली गेली. हे विचार करा, काही नसताना तो माणूस आपली मोरी लावतोय 10%. आणि ठरल्याप्रमाणे तो येऊन भेटणार होता. ह्या माणसाने बघितलं किती प्रॉफिट आहे किती, आणि मनात त्याच्या येत कमी असं सगळ्यांची. त्याच्या मनात आलं की कष्ट मी करायचे आणि ह्याला 10% काम होऊन द्यायचं. मी हे माझ्या न्यायाला धरून नाही, तो काही कष्ट करत नाही काही नाही. विचार आहेत आता हे प्रत्येकाचे, असे विचाराचे माणसं आहेत नाही असं नाही. त्यावेळेला तो श्रीमंत माणूस आला आणि त्याला डायरेक्ट सांगितलं, तुमचं याच्यात आहे काय, सगळी मेहनत माझी आहे. आणि 10% द्यायला इन्कार केला, नकार दिला. मंडळी तात्पर्य असं आहे, परमेश्वराने आपल्याला 24 तासाचा दिवस दिलाय, त्याच्यात 10% का होईना. तुमचं पठण वाचन मंत्र जप अवश्य करा, हा त्यामागितला हेतू आहे. प्रत्येक वेळा मी बजावत आलोय, समजवत आलोय तुम्हाला, मनुष्य जन्म एकदा एकदा आणि एकदाच मिळतो. मग नराचा नारायण व्हायचं का नराचं माकड म्हणून फिरायचं हे तुमच्या हातात आहे. पुढचा जन्म मनुष्य तर मिळेलच असं नाही. पुण्याही चांगली असेल किंवा पुण्य कर्म बाकी असेल चांगलं, तर मनुष्य जन्म मिळतो. हो, आत्तापर्यंत जे मी पुरावा देईन म्हटलं आणि प्रत्येक गोष्टीचा पुरावा दिलेला आहे, कर्म खात्यात कसं जमा होतं ते सांगितलं, तुमचं कर्म दशरथ राजाचं त्यासाठी मी उदाहरणाशिवाय बोलत नाही. तसं मनुष्याचा जन्म मिळतो. एक काम करा, गुगलवर जा, रिबर्थ रिसर्च करा. कधी कधी तरी असा प्रसंग घडतो ना, अशी एकदम उदाहरण आहेत, एकदम करत रिबर्थ बरेच व्हिडिओ आहेत, त्यात मी पाहिलेला एक व्हिडिओ तुमच्या पुढे ठेवतो. 8-10 वर्षाचं पोरग झालं आणि ते सांगते, माझ्या 4 गावं सोडून माझा जन्म झाला आणि त्याला घेऊन जातात. तर त्यावेळेला त्यांच्या बरोबर मीडिया होता आणि व्हिडिओ कॅमेरा पण होता, नाही असं नाही. गावात त्यांच्या गेल्यानंतर त्यांनी गेटवर थाप मारली. गेट त्यांच्या मोठ्या मुलाने 40-45 वर्षाचा असेल, त्याने दराने उघडला. ह्याने त्याला अरे तुरेच्या भाषेत हात मारले, तो थोडा गडबडला. घरात घेतलं, त्याने सगळ्यांना ओळखलं, फोटो मारले, ही म्हणजे आजी, ही म्हणजे मावशी, ही म्हणजे हिचं नाव हे आहे ते आहे. सगळे आश्चर्यात पडलेले, कॅमेरा वगैरे व्हिडिओ कॅमेरा चालू आहे. मग त्याने हळू विचारलं, काय करायचं खुणे? ते म्हणे, थांबा, आपण आणखीन एक परीक्षा घेऊ बाळ, चल आपण आपल्या शेताकडे जाऊया. तो तर्रा इकडे तिकडे न थांबता शेतात जाऊन उभा राहिला. परत सगळ्यांचे प्रश्न चिन्ह, काय बरोबर आहे तो मुलगा? म्हणा, हो बरोबर आहे. तो मुलगा सिमेंटच्या हौदाकडे गेला आणि सांगितलं, मी इथे मेलेलो होतो. मुलाला विचारलं, बोले बरोबर आहे, त्यांची डेड बॉडी आम्हाला इथेच मिळते. ते रात्री पाणी भरायला जायचे हौदामध्ये, कारण का सकाळी पॉवर असेल असेल पिकं वाळून जातील, जळून जातील. तर त्या दिवशी बाबा काय घरी आलेच नाही आमचे. आम्ही शोधत आलो आणि हौदातच बॉडी आहे. मंडळी, तुम्हाला किती पुरावे देऊ मला सांगा. एक कळकळची विनंती आहे की परत परत मनुष्य जन्म मिळत नाही. अनेक जन्म म्हणजे जवळ 64 योनी, आता फार मोठ्या 64 जन्म तरी मला माहिती आहे. कुत्रा, मांजर, मासे माहिती आहेत मला, का त्यांचे प्राण नाही. तर मंडळी, मिळालेल्या ह्या आयुष्याचा सदुपयोग करा, इतरांनाही करायला लावा. मंडळी, नम्र विनंती आहे, हा व्हिडिओ 50 जणांना पाठवा. त्या 50 जणांना सांगा, 50 जणांना पाठवा. पाठवा ह्याचा अर्थ द्या,
अर्पण करा। अर्पण करणाऱ्याची पुण्याची झोळी कधी रिकामी राहत नाही। मंडळी लक्षात आलंय, मागच्या वेळेस आम्ही येतोय फक्त घेण्यापूर बस, असं परमेश्वराने पण सांगितलंय। म्हणजे मी काढलेला अर्थ, मग त्यासाठी किती कष्ट पडू येतात, तो घ्यायचंच बघतोय, घ्यायचंच, द्यायचं नाव नसत। जाताना मात्र हा तोडे का सोळा सोडून जायचा, तुमचं फक्त कर्म तुमच्यावर येतं ह्याचाही पुरावा मी देईनच। मंडळी व्हिडिओची कालमर्यादा खूप कमी, पूर्वेशा वाढवली पण जास्त वाढवता येणार नाही, कारण हा व्हिडिओ अगदी जालना, नागपूर, त्या अगदी रत्नागिरी, चिपळूण या इकडून बघितलं, अहो शहराचा मग नेटवर्क मिळतात त्यांची हालत, आणि त्या गावा त्या जिल्ह्यात तालुक्याच्या बाजूला इतर जण जोडलेली आहे, तर त्यांचा लॉस नको आहे मला। हा मी लॉस सहन करायला तयार आहे, तर माऊली म्हणजे लाडकी माऊली श्री स्वामी समर्थ माऊलींसाठी, सपनों की मंजिल पास नहीं होती, जिंदगी हर पल उदास नहीं होती, स्वामी समर्थ पे यकीन रखना मेरे दोस्त, कभी कभी वो भी मिल जाता है जिसकी आस नहीं होती। जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय।